ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी उद्या अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. नगर परिषदेतील ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणीवरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. ओबीसी राजकीय आरक्षणावर लवकर निर्णय आला तर निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, अन्यथा पुन्हा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर यासह अनेक महापालिकांवर सध्या प्रशासकांचं राज्य आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राजकीय आरक्षणाच्या सुनावणीमुळे लांबणीवरती पडलेल्या आहेत. तेव्हा या प्रकरणावरती, ओबीसी राजकीय आरक्षणावरती उद्या काय निकाल येतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट जाऊया दिल्लीला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत आहेत. रामराजे, उद्याच या ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी निकाल येणं शक्य आहे का? काय अधिक तपशील? बिलकुल, खरं तर उद्या या संदर्भामध्ये सुनावणी आहे आणि सुनावणीमध्ये नेमकं काय आदेश देत आहे कोर्ट हे पाहावं लागणार आहे. कारण प्रकरण जे रखडलेलं आहे ते 92 नगर परिषदामधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचं सुद्धा प्रकरण रखडलेलं आहे आणि त्यामुळं पुढे निवडणुका लागणार की नाही हे संपूर्ण भवितव्य जे आहे ते याच सुनावणीवर अवलंबून आहे. खरं तर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती, परंतु अचानक खंडपीठ बसणार नसल्यामुळे हे प्रकरण जे आहे ते रेग्युलर घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे यावर उद्या राज्य सरकार काय बाजू मांडतंय आणि कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट निकाल देते ते पाहावं लागणार आहे. उद्याच कळणार आहे की याचा पुढील निवडणुकीचा मार्ग आताच मोकळा होणार आहे की नाही. जर पुन्हा उद्या कोर्टानं आणखीन एक तारीख दिली तर मात्र हे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु उद्या जर प्रकरण जर सुनावणी घेतली तर मात्र यावर तातडीनं तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि मग निवडणुकीचा पुढचा मार्ग जो आहे राज्यातील तो मोकळा होणार आहे. रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.